आपल्या 28 वर्षाच्या उण्यापुऱ्या आयुष्यात जवळपास 163 कविता लिहून मराठी साहित्यात ज्यांनी एक अढळ स्थान निर्माण केलं तेच आपले त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी. औदुंबर, फुलराणी, श्रावण मास, आनंदी आनंदगडे, पारवा, तूतर चाफेकळी या कवितांनी रसिकांना अगोदरपासूनच भुरळ घातली होती. प्राथमिक शाळेपासून ते थेट PhD पर्यंत हे वैश्विक काव्य आपण वापरत आहोत. बालकवींचा जन्म 13 ऑगस्ट 1890 धरणगावी झाला. आई गोदूबाई, वडील बापूजी ठोंबरे. वयाच्या केवळ 17व्या वर्षी म्हणजेच 1907 जळगावमधील काव्यसंमेलनात मोठ्या थाटात उत्साहात अनेक दिग्गज मान्यवरांसमोर यांनी आपली एक कविता सादर केली म्हणूनच यांना बालकवी अशी उपाधी देण्यात आली. सुंदरतेच्या सुमनावरचे दवचुंबुनी घ्यावे, चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे अशी मनीषा बाळगून निसर्गाची नितांत देखण्या स्वरूपात वर्णन करणारा हा बालकवी. निसर्गालाच आपलं सर्वस्व मानणारा हा बालकवी. निसर्गाला आपल्या शब्दांच्या कुंचल्यामध्ये अतिशय रंगीत प्रकारे सजवणारा हा बालकवी आणि निसर्गालाच निसर्गदेवता, सृष्टीदेवता मानणारा हा बालकवी. याच बालकवींच्या रचना आपण पाहिल्यानंतर, आपण ऐकल्यानंतर नक्कीच आपल्या मनात निसर्गाविषयी अतिशय प्रेम आणि निसर्गाप्रती सद्भावना आपल्या मनामध्ये नक्कीच जागृत होईल. असे हे बालकवी प्रत्येकाच्या मनामध्ये आजही स्थान निर्माण करून आहेत. बालकवी.